नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पुणे महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अशी नोटिफिकेशन जी आहे ती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे, जी की मित्रांनो परीक्षेचा दिनांक आणि प्रवेशपत्रासंदर्भात ही नोटीस आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि जर तुम्ही पुणे महानगरपालिकेसाठी जर तयारी करत असाल किंवा अर्ज जर ऑलरेडी केलेला असेल तर दर्जेदार तयारीसाठी आपण ऑलरेडी टेस्ट सिरीज अगदी मोफत आणि दर्जेदार बनविलेली आहेत, ते सुद्धा तुम्ही अवश्य पाहून घ्या मित्रांनो. तर पहा, हे जे जाहीर प्रकटन आहे किंवा नोटीस आहे ती मित्रांनो कशा संदर्भात आहे तर तुम्ही पाहू शकता त्यांनी काय म्हटलेलं आहे की पुणे महानगरपालिकेच्या अस्थापनेवरील वर्ग 2 आणि 3 मधील रिक्त पदे जी आहेत ती सरळ सेवा भरतीने भरण्यात आलेली आहेत किंवा अर्ज मागविण्यात आलेले आहेत, जे की मित्रांनो 20 सात 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती जाहिरात. त्यामध्ये मित्रांनो एकूण पदे जी आहेत ती 2 होती. कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचं पद होतं आणि कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजनाची 4 पदे होती. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला जो परीक्षेचा दिनांक ठेवण्यात आलेला आहे ते तुम्ही पाहू शकता 26 सप्टेंबर 2022 त्यांनी हा दिनांक परीक्षेचा ठेवण्यात आलेला आहे. वेळ वगैरे तुम्हाला हॉल तिकीटवर कळून जाईल. तर हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे ते तुम्ही पाहू शकता. तर उमेदवारांना परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर, म्हणजे तुम्ही पाहू शकता आज बहुतेक 16 तारीख आहे, म्हणजे तुम्हाला 19 तारखेच्या नंतर हे प्रवेशपत्र जे आहे ते उपलब्ध होण्यास सुरू होतील, जे की तुम्हाला SMS माध्यमातून ईमेलच्या माध्यमातून कळविण्यात येणार आहेत, जे की तुमच्याकडं युजर आणि पासवर्ड जपून ठेवा, त्याच्या अंतर्गत तुम्हाला हे मिळून जाणार आहे. तर ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती होती आणि मित्रांनो तुम्हाला प्रवेशपत्र कुठून डाउनलोड करून घेता येणार आहे तर या ठिकाणाहून तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करून घेता येणार आहे. त्याची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे, तेथे तुम्ही जाऊन पाहू शकता डेली अपडेट आणि कशाप्रकारे तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल अगदी सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जे की लिंक आहे डायरेक्ट तुम्ही क्लिक केल्यानंतर ते तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो, जे की 7 दिवस अगोदर. तर लक्षात असू द्या मित्रांनो ही परीक्षेची दिनांक सेव्ह करून ठेवा आणि तयारी जी आहे ती जोरदार करा मित्रांनो. तर ही जी नोटीस आहे ती कालच प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर लक्षात असू द्या, जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर भेटूयात अशाच नवीन अपडेटसोबत, नवीन टेस्टरीसोबत. पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.